आताच चिपी ह्याचा पायाभरणी समारंभ जेव्हा झाला तेव्हा नारायण नारे मराठे मुख्यमंत्री होते आणि मी मंत्री होतो, आम्ही दोघांनी एकत्र येऊन केला होता. ते मी आता विचारतो की अजून तो कोन्सिलर पाय कोन्सिलरशिप ठेवून द्या. आणि आज याचं लवकरच उद्घाटन व्हाय दृष्टीने आम्ही रिव्ह्यू मीटिंग घेतली होती. मला सांगायला आनंद होतो की बऱ्याचशा गोष्टी लवकर कशा पुऱ्या होतील या दृष्टीने आम्ही आता चर्चा केलेली आहे. आणि कन्स्ट्रक्शन त्याचबरोबर इक्विपमेंट जी लागतील त्याच्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला ऑर्डर दिली पाहिजे. आणि इक्विपमेंटची ऑर्डर दिल्यानंतर यायला काय वेळ लागतो तर ते तुम्ही लवकर द्याल अशी मी अपेक्षा करतो. दुसरी गोष्ट, याला विमानतळ चालवण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या, सुदैवाने हे खातं माझ्याकडे असल्यामुळे एलसीत लागणाऱ्या सगळ्या परवानग्या लवकर कशा मिळतील हे आम्ही लवकरात लवकर पाहिन. माझं स्वतःचं खातं डिफेन्स होम या सगळ्या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर परवानग्या घेऊन देऊ. शिवाय फ्युएल लिंकेज करण्यासाठी इंडियन ऑइल किंवा कुठच्या तरी मी तुम्हाला नवनित्तर सांगतो सगळ्या गोष्टी. त्यामुळे त्यासाठी देखील मी पेट्रोलियम मंत्र्यांशी सुद्धा बोलून तो देखील प्रश्न आपण ढसाला. ह्या विमानतळाला उडानमध्ये कसं घेता येईल हे देखील मी पाहणार आहे. आणि लवकरच आपल्या जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने औद्योगिकरणाच्या दृष्टीने आवश्यक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारा हा एक विमानतळ लवकरच कसा सुरू केला जाईल हे पाहण्यासाठी मी ठरवलेलं आहे. आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर चालू करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व पावलं उचलली जातील.